राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतच राहणार आहेत, तर महायुतीकडून महादेव जानकर ही परभणीची जागा लढण्याची शक्यता आहे. जानकर आज महायुतीच्या मुंबईतल्या बैठकीला हजर होते. अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीतर्फे माढ्याची जागा लढण्याची ऑफर दिली होती. जानकरांनीही त्या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, पण आज जानकरांनी यू टर्न घेत महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या सोबत महादेव जानकर आहेत. तुम्ही म्हटला होता की भाजपनं माझा आमदार पळवला आणि आता मात्र तुम्ही भाजपसोबतच गेला. एक लक्षात ठेवा, परंतु भाजपनं आता मला जागा दिलेली आहे, त्यामुळं लोकसभेची सीट राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यामुळं आपण शांत झालेलो आहे. इकडे एक जागा तिकडे एकच जागा मिळाली. हो, मग दबाव तंत्राचा वापर केला फक्त? बिलकुल, दबाव तंत्र वगैरे काय तसं काय. माढा लोकसभा मतदारसंघात सध्या जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात तुमच्या नावाची चर्चा होती आणि महाविकास आघाडीचे तुम्ही उमेदवार होणार असं देखील चर्चा होती. बरोबर पाहतोय या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आता महादेव जानकर यांना प्रतिक्रिया दिलेली आहे की मला उचित जागा मिळाल्या आणि त्यामुळेच मी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॅमेरामन प्रशांत माने, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.